नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण मिथुन राशीचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण कर्क राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना सार्वजनिकरित्या नको त्या प्रसंगांना कधी कधी तोंड द्यावं लागत असत, किंवा असे काही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर इतरांच्या बाबतीत घडले तर ते आपल्या सोबत व्हायला नको ही भावना प्रत्येकाची असते. समजा असाच एखादा प्रसंग रस्त्यावरती घडला आहे. एक गृहस्थ मोटरसायकलवर जात असून समोरून एक महिला स्कूटीवर भरधाव वेगाने येत आहे आणि कॉर्नरवरती तिचे वेगावरील नियंत्रण सुटते आणि ती त्या मोटरसायकलवर धडकते. दोघही खाली पडतात, किरकोळ जखमा होतात. अपघात झाल्याचे लक्षात आल्याबरोबर आजूबाजूचे लोक जमा होतात, दोघांनाही उठवतात, त्यांच्या गाड्यांना उचलून रस्त्याच्या कडेला लावतात. अपघातामुळे दोघही भेदरलेले असतात, मात्र त्यातून लगेच सावरून ती महिला त्या गृहस्थाला नको ते बोलायला लागते. गाडी चालवायची अक्कल नाही तर कशाला गाड्या चालवता, अशा शब्दात त्याचा सार्वजनिकरित्या पाण उतारा करते. वास्तविक वेगावर तिचेच नियंत्रण नव्हते, मात्र तिला राग काढायचाच असतो. बघणारेही त्याच गृहस्थाला बोलायला लागतो आणि तो बिचारा आपली काही चूक नसताना अगदी शांततेने या महिला कशा पद्धतीने भरधाव आल्या आणि अपघात कसा झाला हे सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण सगळेच त्याच्या विरुद्ध असतात. तो गर्दीत एकटा सापडतो, त्यात ती महिला थांबण्याचं काही नाव घेत नाही, त्यामुळे गोष्ट इतकी वाढते की बहुधा आता पब्लिक त्या गृहस्थाला मारणार हे निश्चित असत. तेवढ्यात दोन तीन लोक पुढे येतात, त्यांनी तो अपघात आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. ते त्या महिलेला तिची चूक लक्षात आणून देतात. तसा तिचा आवाज कमी होतो आणि तिच्याकडून बोलणारे लोकही शांत बसतात. बिचारा गरीब माणूस काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही सगळे त्याच्यावर दबाव टाकत आहात, असं एक जण म्हणतो आणि चमत्कार घडतो. सुरुवातीला अगदी शांत वाटणारा तो गृहस्थ आपल्याकडून दोन तीन लोक बोलत आहेत हे बघून अचानक आक्रमक होतो आणि मोठ्याने बोलायला लागतो. त्याचा वाढलेला राग पाहून ती महिला आणि आजूबाजूचे लोक तेथून काढता पाय घेतात. अचानक जोर सुटलेल्या त्या गृहस्थाला बघून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. अशी व्यक्ती जर तुमच्या नजरेस पडली तर समजून घ्यायचे की ही नक्कीच कर्क राशीची व्यक्ती आहे, कारण परिस्थिती पाहून स्वतःची चूक नसतानाही नमतं घेणं आणि नंतर जोरदार आक्रमक होणं हा कर्क राशीचा ठळक गुण आहे. कर्क राशीच्या लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी अजून एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक असतात की त्यांच्याकडून एखादी माहिती काढून घेणं
किंवा एखादं काम करून घेणं खूप कठीण असत. मात्र काही लोक नेमके याच्या विरुद्ध असतात. त्यांच्याशी कुणी फक्त प्रेमाने जरी बोललं तरी ते लगेच वश होतात. समोरच्याला हवी असलेली गोष्ट सांगतात किंवा मदत करायला लगेच तयार होतात. अशी व्यक्ती जर तुम्हाला दिसली तर ती निश्चितच कर्क राशीची असू शकते. कारण कर्क राशीचे लोक खळव्या स्वभावाचे असल्याने त्यांना प्रेमाने सहज जिंकता येतं. अशा या कर्क राशीच्या लोकांविषयी म्हणजेच कर्क राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्य गुण दोष याची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. राशीचक्रातील कर्क ही चौथी राशी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क म्हणजे खेकडा होय. परिस्थिती पाहून नमते घेऊन नंतर जोरदार आक्रमक होणं हा खेकड्याचा गुणधर्म आहे. व हाच गुणधर्म कर्क राशीलाही ठळकपणे लागू होतो. या राशीचा चंद्र हा मनाचा कारक असल्याने शांत नम्र लज्जा दयाळू असलेली ही स्त्री रास आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी चतुर्थ स्थानी येते. त्यामुळे आईचं प्रेम शिक्षण घर वाहन आदींचा बोध या राशीतून होतो. कर्क ही चर राशी असून सम स्त्री तसेच बहुपाद व जलचर राशी आहे. याशिवाय पृष्ठोदय रात्री बली व बहुप्रसव अशी ही राशी आहे. खेकड्याप्रमाणे तिरकी चाल असलेली व्यक्ती दिसली की समजून घ्यायची की ही कर्क राशीची व्यक्ती आहे. कर्क राशीला राजकारणी लोकांची राशी असं म्हटलं जातं. कारण या राशीची व्यक्ती जर राजकारणात गेली तर आपल्यावरील लोकांचा विश्वास उडणार नाही असे काम आणि याची काळजी ते घेत असतात. शांत दयाळू हळवी कोमलता नम्रता प्रवासाची आवड चंचलता परिस्थितीनुरूप बदल चिकाटी काटकसरी संदिष्ट एकांतप्रिय कल्पकता निष्ठावंत आदी मुख्य कर्क राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. खेकड्यासारख्या कठोर प्राण्याचं प्रतीक असलं तरी कर्क राशीचे लोक फारच हळव्या स्वभावाचे असतात. ही चंद्राच्या अंमलाखाली येणारी जलतत्वाची राशी असल्यामुळे अतिशय संवेदनशीलता कोमल अंतकरण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा तत्काळ परिणाम कर्क राशीच्या व्यक्तींवर होत असतो. मातृत्व हा या राशीचा प्रमुख गुण आहे. आपल्या मुलांची काळजी करणं हा प्रत्येक आईचा स्वभाव असला तरी कर्क राशीच्या महिलांमध्ये हा स्वभाव गरजेपेक्षा जास्त दिसून येतो. पैशांपेक्षा माणसाचं मोल अधिक असत असं मानणारी ही राशी आहे. कर्क राशीमध्ये जसे चांगले गुण आहेत तसेच काही दुर्गुणही आहेत. महत्वाचे म्हणजे या राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुणांचा अतिरेक केल्याने त्याचे दुर्गुणांमध्ये रूपांतर स्वतःच्या हाताने कळत न कळत करून घेत असतात. जसे की कर्क राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत फारच भावनिक होतात. आता स्वभाव चांगला असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याचा अतिरेक व्हायला नको. त्याचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपली बुद्धी प्रगल्भ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून भावनिकतेला थोडं लगाम घालता येईल. आयुष्य आपण एकट्याने जगत नसतोच. त्यामुळे मान अपमान या गोष्टी प्रत्येकासाठी लागू असतात. ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. ही राशी भौतिक सुखांपेक्षा प्रेमावर मनापासून प्रेम करणारी आहे. घेण्यापेक्षा देण्याकडे या राशीचा कल अधिक असतो. देण्याबरोबरच मिळण्याची अपेक्षा करणं हे स्वाभाविकच आहे.
मात्र ते प्रत्येक वेळी तुम्हाला मिळेलच हे गरजेचं नाही. त्यामुळे कर्क राशीच्या स्त्रिया अल्पसंतुष्ट असतात. आपला स्वभाव संतुष्ट कसा ठेवता येईल याकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत आपण कर्क राशीचे गुण दोष व स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता शास्त्रानुसार नक्षत्रामधील कर्क राशीचे स्थान समजून घेऊया. पुनर्वसू नक्षत्राचे चौथे चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण व आश्लेषा नक्षत्राचे चार चरण असे एकूण नऊ चरण मिळून कर्क राशी तयार होते. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. पुनर्वसू नक्षत्र असणारे लोक शांतता प्रिय असतात, अध्यात्मात अधिक रुची घेत असतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी महाराज असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुद्धिमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचं वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो. आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. जिद्दी स्वभावामुळे कधी कधी हे लोक अविचारी होऊन बसतात, कोणावर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक कामात आ बैल मुझे मार असे करत नेहमी वादळाला आमंत्रण देत असतात. शारीरिक अवयवांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास छाती, वक्षस्थळ, शरीरातील सर्व प्रकारचे रस, रक्त, मान आदी या राशीच्या प्रभावाखाली असतात. शारीरिक वैशिष्ट्यानुसार कर्क राशीचे लोक बेताची उंची व मध्यम बांध्याची असतात. रंग फिक्कट, लांब पिंगटचे केस, काळे भोर डोळे, किंचित घारे, तोंड आणि ओठ मोठे, दात पुढे आलेले पण शुभ्र, देह अष्टी नाजूक, व्यक्तिमत्व गोड व आनंददायक शारीरिक वैशिष्ट्ये कर्क राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. व्यापार, व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास पाटबंधारे विभाग, वाहतूक संस्था, पेट्रोल, कूपनलिका आदी यातायातशी निगडित क्षेत्रामध्ये या राशीचे लोक विशेष कर्तव्य गाजवू शकतात. याशिवाय अभिनय, नकलाकार, धर्मोपदेशक सारख्या जनमाणसाशी निगडीत असलेल्या क्षेत्रामध्येही हे लोक आपल्या कर्तृत्वाची छाप पाडू शकतात. शेती व्यवसायातही या राशीच्या लोकांना विशेष लाभ आहे. औषधी, मद्य, सागरी वस्तू जसे की मीठ, मच्छीमारी, लॉजिंग, हॉस्पिटल, नर्सिंग होम, वृद्धाश्रम, धान्याची दुकाने आदी क्षेत्रामध्ये या राशीचे लोक मोठ्या प्रमाणावर कर्तृत्व गाजवू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास पाण्याच्या टाका, पाईप, चहा, कॉफी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, पेट्रोल, हिरव्या पालेभाज्या, फळे, रेशीम, चांदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून कर्क राशीचे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. नदी, विहीर, तलाव, दुधाची डेअरी, पाण्याचा जागा आदी जागांवर कर्क राशीच्या लोकांचा विशेष प्रभाव पडत असतो. कर्क राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेसी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. शुभम भवतु. धन्यवाद.